विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट, विविध कोर्सेस प्रवेश सुरू, पैथॉलॉजी लैबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कंप्यूटर लैब, एक्सरे मशीन अशा अद्यावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पैरामेडिकल इंस्टीट्यूट, राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर। संपर्क 78 87 88 25 38। हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज प्राधिकरण विकास मंडळामध्ये बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीमध्ये चर्चासत्र घेण्यात आले, यामध्ये प्राधिकरण विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीने आपली भूमिका आक्रमकपणे मांडली। याआधी प्राधिकरणासोबत 29 सप्टेंबरला होणारी बैठक रद्द झाली होती, ती बैठक आज पार पडली, त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते। हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अनेक कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते। नोटिफिकेशन आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकत नाही, कारण लोकल बॉडी आलं नाही। हा विषय कारण आम्ही त्यांना म्हणतो की प्राधिकरण तुम्ही आहात, तुम्ही जे विचारलं ना त्याच्यावर माझ्या जर उत्तर असलं तर मी दिलं असत, माझ्याकडे जर उत्तरच नाही असं म्हणत आहे का की कोल्हापूर महापालिका प्राधिकरणामध्ये घेऊन चूक झालेली आहे, कारण त्यामध्ये करताच येत नाही। त्यामध्ये असं वेगळं की त्यांच्या यंत्रणाही डेव्हलपमेंट जे काय प्लॅन असतील हे करायचे, ग्रामीण भागाला नाही म्हणून प्राधिकरण नाही, ग्रामीण भागामध्ये गावकार तसं ग्रामपंचायत करते ना, गावकारांच्या बाहेरचं प्राधिकरण करतो तसं महापालिकेत नाही ना। यासाठी महापालिकेचं किंवा बाकीचं हे न करता ज्या त्या रस्ते प्राधिकरणानं आपल्याला टाकून दिले त्यांनी हे रस्ते डेव्हलप केले, त्या येणाऱ्या फंडातून ज्यांच्यावर जो महसूल जमा होते त्यातनं जर रोड ते डेव्हलप केले, काही अडीअडचणी आहेत त्या दूर करून मीटिंग लावून शेतकऱ्यांचे किंवा ज्या त्या गावांची ते डेव्हलप रोड केले तर ते फंड खर्च केलेला दिसेल आणि रोड पण कुठं काय गेलं काय योग्य तसं नियोजन। या बैठकीमध्ये समितीच्या वतीने हद्दवाढीच्या अनुषंगाने आम्हाला आराखडा द्यावा व त्यानंतर हद्दवाढीच्या दिशेने पावले उचलावीत अशी आग्रही भूमिका मांडली। यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे निमंत्रक राजू माने आणि प्रवक्ते नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।